जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या उरीमध्ये आर्मीच्या 12व्या ब्रिगेड मुख्यालयावर काल पहाटे भीषण हल्ला झाला. 4 दहशतवाद्यांकडून हा भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 17 जवान शहीद झाले तर 19 जण जखमी झालेत. चारही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचं स्पष्ट झालंय. लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तर दहशतवादाला वारंवार पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानवर बहिष्कार घालण्याची मागणी राजनाथ सिंग यांनी केली. उरीत हल्ला केलेल्या चारही दहशतवाद्यांकडे सापडलेल्या अत्याधुनिक इक्विपमेंट्सवर पाकिस्तानी मार्कोक्स आढळल्यामुळे भारतानं तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय. भारताचे डिरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी पाकिस्तानच्या DGMOंना फोन करून तीव्र शब्दात निषेध नोंदवला. दहशतवाद्यांकडून AK-47 रायफली आणि अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर्स सापडले आहेत. Director General of Military Operations and conveyed our serious concerns about the same. आता बघूयात राज्यातल्या काही बातम्या. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. राज्य सरकार याचिकाकर्त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन त्यानुसार महाराष्ट्र सरकार कार्यवाही करण्यास तयार असल्याचं सुप्रीम कोर्टात सांगणार आहे. राज्यभर विराट संख्येनं निघत असलेल्या मराठा मोर्चांमध्ये काल राज्यात 3 ठिकाणच्या मोर्चांनी लक्ष वेधून घेतलं. नांदेड, फलटण आणि गुहागर या 3 वेगवेगळ्या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. नांदेडमध्ये मराठा समाजाच्या वतीनं मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. नांदेडच्या नवीन मोंढा मैदानातून निघालेल्या या मोर्चामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. फलटण मराठा क्रांती मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तालुक्याच्या ठिकाणी निघालेल्या मोर्चाला मोठी गर्दी झाली होती. फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्यातील लोकही मोर्चात सहभागी झाले होते. गुहागर तालुक्यातील मराठा समाजानं हा मूक मोर्चा काढला. गुहागरच्या शिवाजी चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली आणि तहसील कार्यालयात निवेदन देऊन हा मोर्चा संपवण्यात आला. अनेक मराठा समाजातील संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. इंदापूरमध्येही मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. वालचंद नगर येथील जुन्या एसटी स्टँड समोरील मैदानावर मोर्चेकऱ्यांनी गर्दी केली होती. काल सकाळी 11 वाजेपर्यंत वालचंद नगरमधील सर्व रस्ते मोर्चेकऱ्यांनी खचाखच भरून गेले. जुने एसटी स्टँड ते जंक्शन पोलीस स्टेशन असा 7 किलोमीटरचा विराट मोर्चा निघाला. मोर्चात पुरुष, महिला आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग राहिला. जंक्शन इथं आल्यावर इंदापूर बारामती राज्य महामार्गावर मोर्चाचं रूपांतर सुमारे 1 तास ठिय्या आंदोलनात झालं. मोर्चा निघतात त्याचा विचार सरकारनं केला पाहिजे असं मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. सामाजिक वातावरण बिघडणार नाही याची खबरदारी सरकारनं घ्यावी. मराठा समाजाची मागणी योग्य आहे. राजकारणासाठी ॲट्रॉसिटी कायदा वापरला जातो. ॲट्रॉसिटी कायदा राहिला पाहिजे, मात्र त्या कायद्याचा गैरउपयोग होता कामा नये असंही ते म्हणाले. तर पवारांनी सरकारविरोधात मोर्चा असल्याचं म्हटलं होतं, यावर मात्र शिंदे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मोर्चे निघतात याचाही विचार सरकारने केला पाहिजे आणि सामाजिक वातावरण बिघडू नये अशा तऱ्हेने केलं पाहिजे. त्यांची जी मागणी आहे ती मला चुकीची वाटत नाही. मी अगोदरच याविषयी बोललेलो आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट राहायला पाहिजे, पण तो वापरताना अतिशय जपून वापरला पाहिजे. मराठा मोर्चाची समस्या सोडवण्याची मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली आहे. गेल्या 15 वर्षात जे प्रश्न सोडवता आलेले नाहीत ते आम्ही सोडवू. सरकारला धर्म आणि जात नाही, सगळ्यांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. हा रोष या सरकारवर असण्याचं काही कारण नाही. हा, या मोर्चातून या सरकारकडून अपेक्षा आहे की मागचं सरकार काही करू शकत नाही, पण या सरकारने हे केलंच पाहिजे. हा जो आग्रह आहे हा मोर्चातून दिसतोय आणि हा जो आग्रह आहे हा इच्छा आहे, आकांक्षा आहे, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मराठा मोर्चामुळे समाजात दोही निर्माण होऊ शकते अशी दोही निर्माण करणाऱ्यांना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असं धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाबरोबर आम्ही आहोत, कोपर्डीच्या घटनेचा त्यांनी निषेध केला. त्याचप्रमाणे शरद पवारांवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि इथं नेहमी सहिष्णुता चाललेली आहे. संत तुकाराम ज्ञानेश्वरांची भूमी आहे. इथं एवढं होणार नाही, कुणीही रॉकेल वाटलं तर रॉकेल वाटलं जाणार नाही. आणि आम्ही तिथं सोशल इंटू पॉलिटिक्समधून आलेली पोरं आहोत. आम्ही राज्यकर्ते आहे, त्यामुळे आम्ही त्या समयातलंच आहे, त्यामुळे असं काय होणार नाही. आणि जे काही लोकं जर विचारत असेल तर राज्य सरकारचा मंत्री म्हणून, राज्य सरकार म्हणून आम्ही सक्षम हे करण्याचा प्रयत्न. थँक्यू. मराठा समाजाच्या मोर्चासंदर्भात भाजपची भूमिका स्पष्ट नसल्यानं भाजपतील मराठा नेते या मोर्चापासून 2 हात दूरच राहत होते.
चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपतील काही निवडक मराठा नेत्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन याबाबत बरीच खलबत केली. त्यावेळी मराठा समाजाचे हे मोर्चे सरकार विरोधात किंवा कुठल्या समाजाविरोधात नसल्याचं या मराठा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पटवून दिलं आणि या मोर्चात आपण देखील सहभागी व्हायला हवं हे देखील पटवून दिलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपतील मराठा नेत्यांना मोर्चात सहभागी होण्यास सहमती दिली. त्यामुळेच रविवारी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, भाजप आमदार चैनसुख संचेती, आमदार डॉ संजय कुटे, शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, शिवसेनेचे आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात 26 तारखेला होऊ घातलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चा कार्यालयाला भेट देऊन मराठी मोर्चासोबत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. आतापर्यंत काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला, पण पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा दिला आणि आघाडी सरकार पडलं. राष्ट्रवादीनं मदत केली म्हणून कराडमधून ते निवडून आले, मात्र आता केलेली मदत ते विसरले अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. ते पळशीतल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. तीच आम्हाला नाव घ्यायला त्यांना जरा नीटपणे जाग करा आणि बाबा तू मुख्यमंत्री झाला नसता यांनी पाठिंबा दिला नसता तर दुसरा कुणी काँग्रेसचा नेता मुख्यमंत्री असता. सुशील कुमार शिंदे माझे मुख्यमंत्री होते तेव्हा आपल्या सरकारात, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारात, अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारात. ही बाबा मुख्यमंत्री झाला सरकार बघा पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ट्विट करून दोन्ही पक्षातल्या नेत्यांना सल्ला दिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बुडवायची भाषा बंद करून पाण्यातून मैदानात यावं आणि भाजप शिवसेना सरकारशी जनतेच्या प्रश्नावर लढावं. कोणी कुणाला बुडवलं याचा विचार करण्यापेक्षा आपणच आपल्या पक्षाला बुडवलंय याचं आत्मपरीक्षण करावं अशा शब्दात ट्विट करत राणेंनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना उपरोधिक सल्ला दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती पलटवार केलाय. मुख्यमंत्री पदाचा काळ संपत आला असताना एका मुलाखतीत बोलताना चव्हाण यांनी, मी जर चौकशीचे आदेश दिले तर काँग्रेसचे 3 माजी मुख्यमंत्री अडचणीत आले असते आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातून संपला असता हे विधान का केलं होतं याचं स्पष्टीकरण द्यावं असा पलटवार केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पृथ्वीराज चव्हाणांनी हे वक्तव्य करण्यापेक्षा निवडणुकीच्या अखेरच्या कालखंडात त्यांनी एक अशी मुलाखत दिलेली होती की मी निर्णय घेतला असता तर 3 माजी मुख्यमंत्री अडचणीत आले असते आणि माझा पक्ष संपला असता. ते नेमकं काय ते पृथ्वीराज चव्हाणांनी पहिलं सांगावं आणि मग बाकीची वक्तव्य करावीत असा माझा त्यांना विनंती. कल्याण डोंबिवली भिवंडीपर्यंत आता मेट्रो येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काल पुलाचं उद्घाटन करताना थेट मेट्रोचंच गाजर कल्याण डोंबिवलीकरांना दाखवलं. ठाण्याची मेट्रो लवकरच कल्याण भिवंडीपर्यंत येणार असल्याचं ते म्हणाले. कल्याण डोंबिवलीला स्मार्ट सिटी करण्याबाबत अमेरिका वारीत महत्त्वाचा करार करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला नवा आयाम देण्यासाठी ओरॅकल या जगप्रसिद्ध कंपनीसोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिका दौऱ्यावर आहेत. ओरॅकलच्या निमंत्रणावरून हा दौरा असून ही जगप्रसिद्ध कंपनी प्रथमच एखाद्या राज्याशी सामंजस्य करार करते आहे. ओरॅकलतर्फे आयोजित ओपन वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांचे प्रमुख भाषण होणार आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रथमच असा सन्मान मिळतोय. ओरॅकल कंपनीकडून राज्यात राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महत्त्वपूर्ण मदत होणार आहे. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्राऊन यांची भेट घेतील. नवदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत होणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आगामी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यासाठी डोंबिवलीसह कल्याण आणि बेळगावचे आयोजक उत्सुक आहेत. मात्र आता यंदाचं साहित्य संमेलन डोंबिवलीत होणार असल्याचं समजतं आहे. साहित्य संमेलनाचं यजमानपद मिळावं यासाठी कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांनी कंबर कसली आहे. यजमानपदासाठी दोन्ही शहरांनी दावा केलाय. कल्याणमध्ये सार्वजनिक वाचनालयातर्फे डोंबिवलीत आग्री यूथ फोरमतर्फे यजमानपदासाठी अर्ज करण्यात आला. मराठी साहित्य परिषदेतर्फे नुकताच दोन्ही शहरांचा पाहणी दौरा करण्यात आला होता. या दोन्ही शहरांसोबतच बेळगावही स्पर्धेत आहे. याची अधिकृत घोषणा 20 सप्टेंबरला परिषदेच्या बैठकीत नागपूरला होण्याची शक्यता आहे.
रस्त्यांवर अस्ताव्यस्तपणे गाड्या पार केल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी येत्या 1 ऑक्टोबरपासून महापालिकेनं निश्चित केलेल्या पार्किंग धोरणाचा अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान रात्रीच्या वेळी रस्त्यावर पार्क होणाऱ्या गाड्यांचंही पार्किंग शुल्क वसूल करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे पार्किंग झोननुसार महासभेनं जे दर निश्चित केले आहेत त्या दरानं वसुली करावी असंही सूचित केलं आहे. धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्तीचा देय कर मागवून एजन्सी निश्चित करण्यात येणार असून ट्रॅफिक वॉर्डनच्या माध्यमातून ही वसुली करण्यात येईल. मुंबई उपनगरात पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या मुलुंड जकात नाक्याजवळ एका कंटेनरच्या खाली मुलीला गळा दाबून मारून टाकण्यात आलं होतं. या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आता व्यक्त होतो आहे. ही मुलगी दुकानात काहीतरी आणण्यास गेली होती. खूप वेळ मुलगी परत न आल्यानं घरच्यांनी शोधाशोध सुरू केले. त्यावेळी एका कंटेनरखाली ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी ताबडतोब या मुलीला वीर सावरकर रुग्णालयात नेलं. मात्र त्या ठिकाणी तिला मृत घोषित करण्यात आलं. या घटनेबाबत एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जालन्यात कार्यरत असलेले PSI प्रभाकर पठाडे यांनी 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्याआधी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येला आरोपी शेख मुजीम शेख अब्दुल कादर जबाबदार असल्याचं लिहून ठेवलं. त्यामुळे पोलिसांनी आरोपी शेख मुजीमला काल ताब्यात घेऊन त्याच्या भावाला अटक करत दोघांनाही न्यायालयात हजर केलं. त्यानंतर न्यायालयानं त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इगतपुरी तालुक्यातील निरपणमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री झोपेत असताना साप चावल्यानं 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. गणेश गोविंद भले आणि रामदास गोविंद भले अशी मृतांची नावं आहेत. हे दोघंही रात्री घरात झोपले असताना त्यांना साप चावला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. इगतपुरी तालुक्यात सर्पदंशाच्या घटना वाढताना दिसत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आणि गुजरात राज्यातील डांग जंगलात मुसळधार पाऊस झाल्यानं रंगवली नदीला पूर आला आहे. नवापूर शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेले गुजरात राज्यातील देवमोगरा रेल्वे फाटकाजवळ पुराच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. नदीला आलेल्या पुरामुळे महाराष्ट्र गुजरात राज्यातील सीमा भागातील काही रस्ते पाण्याखाली गेले होते. करंजी ओवरा या महादेव मंदिरातही पाणी शिरलं आहे. पुरामुळे रस्त्यांवर पाणी आल्यानं नवापूर भागातील अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होती. द सांगली रोज सोसायटी आणि मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमानं विविध फुलांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. वेगवेगळ्या गुलाबांची आणि नवनवीन जातीच्या फुलांची माहिती लोकांना व्हावी आणि निसर्गाबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं फुलांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गुलाब पुष्प प्रदर्शनाचं हे 39वं वर्ष असल्यानं हे प्रदर्शन सांगलीकरांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.